पहिल्यांनी शिवसेना फोडली त्यावेळेस सगळ्यांनी त्यांना गद्दार गद्दार म्हणून बोलले, आपण सगळे 50 खोके एकदम ओके अशा सुद्धा त्यांच्यावर टीका केली. अजित पवारांनी सुद्धा आता 2/3 आमदार घेऊन ते बाहेर पडलेले आहेत, मग त्याला गद्दारी म्हणायची नाही का? शिंदे 2/3 आमदार घेऊन बाहेर पडले नाही, 10 ते 16 पहिले घेऊन गेले, नंतर एक घेऊन गेले. 2/3 जे आमदार गेलेले आहेत ते राष्ट्रवादीचेच आमदार म्हणून तिथं गेलेले आहेत, अजून पुढच्या घडामोडी व्हायच्या आहेत. आणि कुठलंही युद्ध जिंकत असताना छत्रपती शिवाजी महाराज ज्याप्रमाणे काही आपल्याला उंच उडी घ्यायची असेल तर काही तह करावे लागतात, तसा हा माननीय अजितदादांचा तह आपण समजला तर योग्य ठरेल. अजितदादांचा तह हो फरक येतो तेवढा. तुम्हाला फरक स्पष्टीकरण सांगू का? शिंदे 10 आमदार घेऊन गेले, तिथनं गुवाहाटीला पळून गेले, केंद्र सरकारचा सहारा घेतला, त्याच्यामध्ये ते लपले होते, अनेक गोष्टी आहेत. इकडे माननीय अजितदादा उठले, देवेंद्र फडणवीस असेल किंवा शिंदे मुख्यमंत्री साहेब असतील यांच्याशी जे काही बोलणं झाली त्यानुसार अक्षरशः म्हणजे एकदम धीटपणे समोर जाऊन शपथविधी केलेला आहे. आता अंतर्गत तुम्ही जो विषय म्हणताय ना ते मोठे साहेब आणि माननीय अजितदादा ठरवतील, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्याच्यामध्ये बोलू नये असं माझं मत. कालपर्यंत विरोधी पक्ष नेते होते अजित पवार आणि अचानक मुख्यमंत्री झाले, याच्यातून जनतेचा उपमुख्यमंत्री झाले, याच्यामधून जनतेचा संभ्रम वाढलाय. नक्की आता लोक म्हणतात की आम्ही मतदान कार्ड जाळूनच टाकायचं का, ह्याच्यातून जनतेचा नक्की काय जाणार आहे? जनता एक लक्षात घ्या की नक्कीच लोकांना राजकारणाचा वीट आला असेल, पण जनता जेव्हा मतदान देते तेव्हा तो जो कोण उमेदवार असतो एकतर तो सत्तेत असतो नाही तो विरोधात असतो, तो कुठेही असला तरी त्याने जनतेची कामं करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे जनता माननीय अजितदादांना सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून त्यांना जे बघायचं आहे ते बघतच असतात, आणि ती सर्व लोक कामं घेऊन सुद्धा माननीय अजितदादांकडे येतात. यदा कदाचित शिंदे फडणवीस यांनाही लक्षात आलं असेल की सरकार जे सक्षमपणे चालवणारे ते माननीय अजितदादाच आहेत, आणि त्याच्यामुळे हे सरकार बनलं असेल. नाही काल पक्षाने या 9 आमदारांना अपात्र करा असं विधानसभा अध्यक्षांना पत्र दिलंय, निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल केला जातोय, विरोधी पक्ष नेते दुसरे निवडलेले आहेत जितेंद्र आव्हाड, मग या सगळ्यांना तुम्ही कसं बघताय? या सगळ्यांना कायदेशीर ज्या त्याच्या बाबी आहेत त्या सगळ्या तपासूनच आपल्याला याच्यावर भाष्य करता येईल. मी पुन्हा सांगते की माननीय शरद पवार साहेबांनी एवढी क्लिअर भूमिका स्पष्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये माननीय अजितदादा आणि शरद पवार साहेब ठरवतील, आणि कायदेशीर गोष्टी त्या सगळ्या मला तपासून मी तुमच्यासमोर भाष्य केलेलं कधीही योग्य ठरेल. ते भाजपचं आमंत्रण असावं अजित पवारांना की शिंदेंचं? ते मला दादांनाच विचारून तुम्हाला सांगावं लागेल, कारण का आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सांगून सरकार स्थापन होत नसतं. आमचा एकच अजेंडा आहे की आमच्या भागातील आमच्या महाराष्ट्रातील जनतेच्या लोकांची कामं झाली.